नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहा पॉईंट आठ आकृती बंद या उपघटकातील स्तर दोन मधील काही नमुना उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायच्या आहेत चला तर मग सुरू करूया या ठिकाणी आपल्याला आकृत्यांचा एक आकृती बंद दिलेला आहे यामध्ये एक क्रम ठरलेला आहे आणि प्रश्नचिन्ह मध्येच दिलेला आहे पहा पहिल्या आकृतीमध्ये उजव्या कोपऱ्यातील वरील पावभाग रंगवलेला आहे दुसऱ्यामध्ये तो खाली आलेला आहे उजव्या बाजूलाच परंतु खालचा पावभाग रंगवलेला आहे म्हणजे हे एक चक्र आहे या दिशेने घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने रंगवलेला भाग पुढे पुढे सरकत आहे तिसऱ्या ठिकाणी डाव्या बाजूला गेलेला आहे आकार परंतु खाली आहे म्हणजे चौथ्या ठिकाणी डाव्या बाजूलाच परंतु वरचा पावभाग रंगवलेला असणार आहे आणि पाचव्या ठिकाणी पुन्हा पहा पहिलीच आकृती तिथं आलेली आहे म्हणजे एक पूर्ण वर्तुळ किंवा एक फेरी पूर्ण केलेली आहे म्हणजे या ठिकाणी जो पर्याय येणार आहे तो डाव्या बाजूचा वरचा पावभाग रंगवलेला असणार बरोबर आहे डाव्या बाजूचा वरचा पावभाग या ठिकाणी रंगवलेला आहे आणि दुसरा प्रश्न आहे तो देखील आपल्याला आकृत्यांचाच दिलेला आहे सुरुवातीला खाली बाण आहे पुन्हा आपण जर घड्याळाचा विचार केला तर पहा चार आणि पाचच्या मध्ये हा काटा गेलेला आहे उलटा चाललेला आहे काटा पुन्हा तीन वर गेलेला आहे पुन्हा एक आणि दोनच्या मध्ये गेलेला आहे पुन्हा बारावर गेलेला आहे पुन्हा दहा आणि अकराच्या मध्ये गेलेला आहे इथं आणि नऊवर आलेला आहे आता आणि आता असणार तो शेवटचा म्हणजे या दिशेला घड्याळात आठ आणि नऊच्या मध्ये जी पोझिशन असते काट्याची ती पोझिशन उत्तरामध्ये येणार आहे पाहूया बरोबर आहे का बरोबर आहे धन्यवाद